हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले कराळे यांचे सुहासिनी दुग्धालय पंढरपुरी म्हशीचे शुद्ध दूध मिळण्याचे एकमेव ठिकाण। आमच्याकडे ड्रायफ्रूट श्रीखंड, आम्रखंड, मलई दही, ताक, गुलाबजामुन, खवा, पनीर तसेच टेस्टी दही वडा मिळेल। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। 3 तारीख आहे ना, असं का करते घाई का करते? पण आज चंद्रकांत दादा इथं आले आणि अर्ज भरताना का काय केलं भरला की नाही मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही निवडणूक लढवतो। वारे बाद दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी वेढा टाकलेला आहे। 2-2.5 माणसं शेतकरी यांचा मृत्यू झालेला आहे, पण तुम्ही 3 काळे कायदे शेतकऱ्यांसाठी केले, त्यात एका ओळीचा एका शब्दाचा बदल करण्याची चर्चा करू इच्छित नाही। त्याचा परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसेल। भारतात जेव्हा जेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जातं, शेतमजुरांच्या विरोधात जातं, कष्टकरी वर्गाच्या विरोधात जातं, तेव्हा तेव्हा या देशाची सत्ता उकडून काढण्याचं काम या देशातल्या कामगारांनी आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी एकदा नाही अनेक वेळा करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमचे शेतकरी, शेतमजूर, कष्ट करणारे आहेत, कामगार आहेत, कामगारांच्या विरोधात देखील कायदे करण्यात आलेले आहेत। 300 पेक्षा जर तुमच्या कारखान्यात कर्मचारी कामगार कमी असतील तर कोणालाही काढण्याचा अधिकार मालकाला देण्याचं पाप केंद्र सरकारनं अलीकडे केलं। जसा शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा तसा कामगारांच्या विरोधात कायदा करण्याची भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे, त्याचंही उत्तर या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना द्यायचं। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका या मंगळवेढा आणि पंढरपूरच्या विकासासाठी एक नवा उमदा विचाराचा तरुण नेता आम्ही आपल्या सर्वांच्या समोर आज उभा करतो। कैलासवासी औदुंबरराव अण्णांच्या विचारानं अनेक कार्यकर्ते या मतदारसंघात या तालुक्यात तयार झाले। भालके नानाई औदुंबर अण्णांच्या जुन्या आठवणी मला अनेक वेळा सांगायचे। आपल्या सर्वांना या पंढरपूर मतदारसंघात MIDC नाही हे एक फार मोठं शल्य आहे। आमच्या तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी या तालुक्यात MIDC झाली पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण त्या बाबतीत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं मला आजचे आमचे उमेदवार सतत आग्रहाने सांगतात। हेच भालके नानांनी आज निवडणूक आहे, काही बोललं तर आश्वासन होईल पण सरकार आपलं आहे। या निवडणुका झाल्यानंतर भालके नानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघातले सगळे प्रश्न घेऊन आपण अजितदादांच्या बरोबर बसूया। शिवसेना, काँग्रेस, आमची प्रणितीताई सगळ्यांना घेऊन आपण बसूया आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातले हे सगळ्या प्रश्नांना गती देण्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीनं करण्याचे शुभारंभ हा निवडणुकीच्या निकालानंतर आपण करू। इथली कारखानदारी अडचणीत आहे, त्यासाठी देखील आपल्याला बसावं लागेल। या कारखान्याला या प्रश्नात भालके नानांनी जेवढे कष्ट केले ते कष्ट पुढे उपसून आपल्याला त्या कारखान्याचा देखील मार्ग सुखकर करावा लागेल आणि आपलं सरकार असल्यामुळे या गोष्टी अधिक सहजगत्याने आपण करू असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। मी जास्त वेळ या ठिकाणी आपला घेत नाही, पण या निवडणुकीची या मतदारसंघातल्या सगळ्यांनी जबाबदारी तर घेतलीच पाहिजे। माझ्या सारख्या आमच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आमच्या संजय मामांनी, दीपक आबांनी आणि जानकर साहेबांनी जरा वेळ घ्यावा, वेळ द्यावा। माझ्या वतीने हे तिघं निरीक्षक
पण ह्या सगळ्यांनी मिळून आपण हा मतदारसंघ जिंकायचाच आहे पुन्हा. आणि भालके नानांचं अपुर असणारं या मतदारसंघातलं जे काम राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी भगीरथच्या मागे उभा राहायचं हा निर्धार आज या निमित्तानं करूया. भगीरथ भालकेंनी आज अर्ज भरलेला आहे. माझ्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांचं मार्गदर्शन होईल. नाही नाही तुम्ही आता ते आहे ना काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत ना, कार्याध्यक्ष आहेत ना. राज्य पातळीवरून कुणीतरी आमचा अर्ज भरायला आला अशी आमची भावना आहे, त्यामुळे आपण बोला. आणि त्यानंतर भगीरथ भालके बोलतील. आणि मगाशी आमच्या दत्ता मामांनी सांगितलं तसं उत्साह प्रचंड आहे, पण आपण सगळं काही खरेदी करू शकतो अशा भावनेची लोक समोर आहेत. आणि त्यामुळं गरिबांपर्यंत पोचा. मी माझ्या डोळ्याने त्या दिवशी बघितलं, सगळ्यात जास्त हट्ट भगीरथला तिकीट द्या हा या मतदारसंघातल्या गोरगरिबांचा होता. त्या गोरगरिबांचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन त्यांनी अर्ज भरलेला आहे. तो त्या गोरगरिबांच्या आशीर्वादापोटी आहे. तो आशीर्वाद कधी वाया जाणार नाही. भालके नानांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न, त्यांची या तालुक्यातल्या गोरगरीब विधानसभेच्या मतदारसंघातल्या गोरगरिबांच्या वरची श्रद्धा ही आज निश्चितपणानं फळाला येईल असा विश्वास व्यक्त करतो.